मकर संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत साजरा होणारा महिला वर्गाचा अत्यंत आवडीचा कार्यक्रम म्हणजे हळदी कुंकवाचा, एकमेकींच्या घरी जात वाण लुटण्याचा. पुण्यात सध्या एका हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाची जोरदार चर्चा होते, त्याला कारणही तसंच आहे. आत्तापर्यंत अशा कार्यक्रमांना फक्त सुवासिनींना आमंत्रण दिलं जायचं, मात्र याच जुन्या परंपरेला छेद देत विधवा महिलांना या कार्यक्रमाला बोलवून त्यांचाही सन्मान करण्यात आलाय. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यात हा अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय. विधवेच्या आयुष्यात सामाजिक सन्मान निर्माण करून मानसिक सक्षमीकरण करणं या उद्देशानं उन्नती महिला प्रतिष्ठानकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महिलांना समाजात स्थान मिळावं, आम्हाला जसं स्थान मिळतं तसं त्यांनाही आमच्या बरोबरीनं स्थान मिळावं यासाठी हा उपक्रम मी राबवला आहे. किती महिला सहभागी झाल्या? भरपूर प्रतिसाद मला आज मिळाला आहे. काय मला माझ्या माझी मला काय कोबडीच होती माझी, ती मला सांगता पण येत नाही. मला पण वाटलं नव्हतं की एवढ्या महिला येतील. आमचा उन्नती महिला प्रतिष्ठानचा दरवर्षीचा उपक्रम असतो, मी झोपडपट्टीत कार्यक्रम करते, पण मला ह्या वर्षी वाटलं की ह्या महिलांसाठी कुठेतरी कार्यक्रम करावं आणि गावोगावी हा कार्यक्रम घ्यावा आणि मी त्याच्यासाठी मी स्वतःचं प्रतिनिधित्व करणार आहे आणि दरवर्षीच हा उपक्रम मी राबणार आहे. विधवा म्हणून समाजाच्या प्रवाहापासून दूर राहणाऱ्या महिलांना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं, सुवासिनीचा मान देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला, त्यामुळे या महिला अक्षरशः भारावून गेल्या होत्या. जुन्या रीतिरिवाजाला फाटा देत सामाजिक बदलाच्या दिशेनं हे एक पाऊल टाकलंय असंच म्हणावं लागेल. असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच हटके आणि महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी लोकमत डिजिटलला फॉलो करा. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत डिजिटल.